लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, किडनी, मूत्र विकार, मूतखड़ा, कैंसर, लैप्रोस्कोपी व किडनी प्रत्यारोपण तज्ञ। लाइफलाइन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा समजला जाणारा श्री विठ्ठल कारखाना चालू करण्यासाठी मागील 3 ते 4 महिन्यापासून चेअरमन भगीरथ भालके प्रयत्नशील होते, मात्र कारखान्यावरील कर्जाचा वाढता बोजा आणि नव्याने कर्ज मिळत नसल्याने हतबल झालेले संचालक मंडळ आणि त्यातूनच चेअरमन भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। परंतु राजीनामा मागणाऱ्यासुद्धा हा कारखाना चालू करण्याची धमक नसल्याने त्यांनी देखील या बैठकीत गुडघे टेकले। त्याचबरोबर कारखाना चालू करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदी आज तागायत पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे कारखाना चालू होण्याची शक्यता आता खूपच कमी झाली आहे। यासाठी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या कार्यालयामध्ये 2 दिवसांपूर्वी सकाळपासून दुपारपर्यंत बैठका घेण्यात आल्या, परंतु या बैठकीत केवळ चर्चा करण्यात आली, मात्र ठोस निर्णय झाला नाही। यामध्ये केवळ आजच्या सर्वसाधारण बैठकीला कसे सामोरे जायचे आणि सभासदांच्या प्रश्नाला कसे उत्तर द्यायचे याच विषयावर चर्चा झाली, परंतु कारखाना बंद पडला तर सभासदांची, कामगारांची, बाजारपेठांची किती नुकसान होईल याबाबत मात्र हे संचालक मंडळ थोडेसुद्धा गांभीर्याने घेत नसल्याचे दिसले। त्यातच काल पंढरपूरचे युवा उद्योजक अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत। वास्तविक अभिजित पाटील हे कोणत्याही पक्षाचे नेते नसून ते एक नव्हे तर 3-4 कारखान्याचे चेअरमन आहेत, त्यामुळे साखर उद्योगाचा त्यांना गाढा अभ्यास आहे। त्यामुळेच त्यांचे आरोप हे केवळ कागदाचा कचरा नसून यामध्ये नक्कीच तथ्य असणार। त्यामुळे अभिजित पाटलांची आजची ही एंट्री म्हणजे विद्यमान संचालकाचा लेखाजोखा मांडण्याचे वादळच म्हणावे लागेल। खरं तर हे संचालक मंडळ सभासदांना विश्वासात घेत नसल्याचे देखील अभिजित पाटील यांनी आरोप केल्याने संचालक मंडळाचे आता धाबे दणाणले आहे, कारण येत्या काही दिवसांवर विठ्ठलची निवडणूक असून यामध्ये भ्रष्टाचाराचा धुरळा नक्कीच उडणार हे दिसून येत आहे।